नमस्कार, मी अनिल जाधव. तुम्ही बघताय आपलं अग्रवन. सरकारनं हरभऱ्याची आयात खुली केली तरी हरभऱ्यामधील तेजी कायम आहे. आजही देशातील बहुतांशी बाजारांमध्ये हरभऱ्याचा सरासरी भाव 6,000 रुपयांच्या दरम्यान दिसतोय. दुसरीकडे बाजारातली आवक देखील कमी झालेली आहे. त्यामुळं या पुढच्या काळात हरभरा भावातील तेजी टिकून राहते का असा प्रश्न बहुतांशी शेतकऱ्यांना पडलेला आहे. मग या पुढच्या काळात हरभरा बाजाराचं गणित कसं असू शकतं? आपल्या हरभरा बाजाराला आधार देणारा आणि दरावर दबाव आणणारे नेमके घटक कोणते असू शकतात? आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सरकारकडे कोणते असे पर्याय असतील की ज्यामुळं सरकार आपल्या हरभऱ्याचे भाव कमी करू शकतं, त्याचाच आढावा आता आपण या व्हिडिओतून घेणार आहोत. सुरुवातीला आपण चर्चा करूयात की हरभरा बाजारात सध्या काय भाव मिळतोय आणि ही तेजी कुठपर्यंत टिकू शकते. आपण जर सध्या देशातील बहुतांशी बाजारांचा विचार केला तर बाजारामध्ये हरभऱ्याला 5,800 ते 6,000 रुपयांच्या दरम्यान भाव मिळतोय. बहुतांशी बाजारांमध्ये ही दर पातळी दिसून येते. काही बाजारांमध्ये निश्चितच दर हे आपल्याला 6,000 रुपयांपेक्षा जास्त दिसत आहेत, परंतु असे बाजार खूपच कमी आहे. मग आता हरभरा बाजारांमधली ही तेजी कधीपर्यंत टिकू शकते किंवा पुढच्या काळामध्ये बाजारात किती वाढ होऊ शकते याचा आढावा घेऊयात. आपण जर हरभरा बाजाराची सध्याची स्थिती पाहिली तर या पुढच्या काळामध्ये हरभरा बाजारातील तेजी ही सरकारचा हस्तक्षेप आणि पुढच्या हंगामातील स्थिती यावर अवलंबून असतील. जर सरकारनं हरभरा बाजारात लगेच हस्तक्षेप केला तर याचा दबाव लगेच आपल्या भावावर येऊ शकतो. पण जर सरकारनं हस्तक्षेप केला नाही तर हरभऱ्यामध्ये आणखीन 5 ते 10% तेजी अपेक्षित आहे असं अभ्यासक सांगतायत. पण सध्या सरकारचं धोरण जर आपण लक्षात घेतलं तर सरकार हरभरा भावामध्ये जास्त तेजी येऊ देणार नाही असा अंदाज देखील काही जण व्यक्त करतायत. मग सरकारला हस्तक्षेप करण्यासाठी कोणते पर्याय असू शकतात? त्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे स्टॉक लिमिट. आता आपण बघितलं की यंदा तुरीमध्ये मोठी तेजी आली होती. तुरीचे भाव कमी करण्यासाठी सरकारनं आयात खुली केली तरी भाव पडले नाही, त्यामुळं सरकारनं स्टॉक लिमिट लावलं. हरभऱ्याच्या बाबतीत देखील सरकार असंच करू शकतं. सरकारनं आधीच आता आपल्या हरभऱ्याची आयात खुली केलेली आहे. जर समजा सरकारला अपेक्षित भाव कमी झाले नाही किंवा भावात मोठी तेजी आली तर सरकार स्टॉक लिमिट लावू शकतं असा अंदाज आहे. आणि बाजारामध्ये तशी चर्चा देखील आहे. जर सरकारनं स्टॉक लिमिट लावलं तर त्याचा निश्चितच दबाव आपल्या भावावर येईल. हरभराच नाही तर सरकारनं पिवळा वाटाण्यावर जरी स्टॉक लिमिट लावलं तर त्याचा काहीसा दबाव आपल्या हरभऱ्याच्या भावावर येऊ शकतो. दुसरं कारण आहे ते म्हणजे पाऊसमान आणि इतर देशांमधली स्थिती. आता यंदा चांगला पाऊस राहील असा अंदाज हवामान विभागानं दिलेलाच आहे. आता पाऊसमान चांगलं झालं तर रब्बीसाठी देखील पोषक वातावरण असतं. पोषक वातावरण राहिल्यास पुढच्या हंगामामध्ये हरभऱ्याचं उत्पादन वाढण्याची शक्यता येऊ शकते. त्याचा परिणाम आपल्याला हरभरा बाजार निश्चितच दिसून येऊ शकतो. जर पुढच्या वर्षीचं उत्पादन वाढू शकतं असा अंदाज बाजारात आला तर त्याचा आधीच परिणाम आपल्याला बाजारावर दिसून येऊ शकतो. कारण आधीच आयात चांगली सुरू आहे म्हणजे आयात देखील वाढते आणि पिवळा वाटाणा देखील जास्त बाजारात येतो आहे, त्यामुळं याचा निश्चितच परिणाम दरावर होऊ शकतो. तसंच इतर देशांमध्ये स्थिती काय? आता आपण जर जागतिक पातळीवरचा आढावा घेतला तर हरभऱ्यासह इतर कडधान्याचं उत्पादन जवळपास 10 देशांमध्ये घेतलं जातं. आंतरराष्ट्रीय बाजारात देखील सध्या भाव वाढलेले आहेत, त्यामुळे या देशांमध्ये उत्पादन वाढण्याची शक्यता व्यक्त केली जाते. जर या देशांमध्ये उत्पादन वाढलं तर आपण दुसरीकडे आधीच आयात खुली केलेली आहे, त्यामुळे देशात आयात वाढू शकते. त्यामुळे पुढच्या हंगामामध्ये पाऊसमान कसं राहील आणि इतर देशांमध्ये काय परिस्थिती आहे याचा परिणाम आपल्याला आपल्या बाजारावर दिसून येऊ शकतो. तिसरं कारण आहे ते म्हणजे इतर डाळींचे भाव. आता यंदा तूर, मूग, उडीद, मसूर इतर सर्व डाळींचे भाव वाढलेले आहेत आणि त्याचा आधार आपल्या हरभरा डाळीला सुद्धा मिळतोय. पण जर समजा उत्पादन वाढून किंवा इतर कारणांनी तूर, मूग, उडीद किंवा इतर कडधान्याचे भाव कमी झाले तर त्याचा परिणाम देखील हरभऱ्याच्या भावावर होऊ शकतो. आपण वर चर्चा केल्याप्रमाणे या 3 कारणांचा परिणाम हरभऱ्याच्या बाजारावर होऊ शकतो. त्यापैकी सरकारचा हस्तक्षेप लगेच बाजारावर दबाव आणेल. पण जर सरकारनं हस्तक्षेप केला नाही तर हरभरा बाजारातील तेजी टिकून राहू शकते. मग हरभरा बाजारातील तेजी टिकून राहण्याला कोणते घटक कारणीभूत असतील? तर त्यापैकी पहिला घटक आहे तो म्हणजे सरकारकडचा कमी झालेला स्टॉक. आता यंदा देशातलं उत्पादन घटलं, त्यामुळं बाजारातली आवक हंगामाच्या सुरुवातीपासूनच कमी झालेली होती. हंगामाच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच ऐन आवकेच्या काळातसुद्धा हरभऱ्याचा भाव हमीभावापेक्षा जास्त होता, त्यामुळं सरकारला यंदा कमी हरभरा मिळाला. सरकारची हरभरा खरेदी उद्दिष्टापेक्षा खूपच कमी झालेली आहे, त्यामुळं साहजिकच सरकारकडचा हरभऱ्याचा स्टॉक खूपच कमी झालेला आहे. अभ्यासकांच्या मते सरकारकडे 9 लाख टनांच्या दरम्यान हरभरा असेल आणि हा हरभरा सरकारला विविध योजनांमधून लाभार्थ्यांना देण्यासाठी लागेल. म्हणजे सरकारकडं खुल्या बाजारामध्ये हरभरा विकण्यासाठी शिल्लक नाही आहे आणि हा घटक हरभरा बाजारातील तेजी टिकून राहण्याला अनुकूल आहे असं सांगितलं जाते. तेजीला आधार देणारा दुसरा घटक आहे ते म्हणजे घटलेलं उत्पादन. आता यंदा दुष्काळी परिस्थितीमुळं लागवड तर कमी झालेलीच होती, दुसरीकडं
पाणी कमी पडल्यानं उत्पादकतात देखील मोठ्या प्रमाणात घट झालेली आहे. देशातील उत्पादन यंदा 15-20% कमी झाल्याचं अनेक शेतकरी आणि अभ्यासक देखील सांगत आहेत. आता उत्पादन कमी झाल्यामुळं आवक देखील सध्या कमी झालेली आहे. पुढच्या काळात ही आवक आणखीनच कमी होत जाणार आहे. त्यामुळं बाजारात पुरवठा कमी राहून हरभऱ्यामधील तेजीत टिकून राहण्यास अनुकूल परिस्थिती राहील असं अभ्यासक सांगतायत. तिसरं कारण आहे ते म्हणजे आयातीवरील मर्यादा आणि आंतरराष्ट्रीय बाजारात झालेली भाववाढ. आता भारतानं हरभऱ्याची आयात खुली केल्यानंतर जागतिक बाजारात मागणी वाढली आणि हरभऱ्याचे भाव जवळपास 15% वाढलेले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारात हरभरा महाग झाल्यामुळं साहजिकच त्याचा आधार आपल्या देशातील बाजाराला देखील मिळतो आहे. दुसरीकडं जागतिक बाजारामध्ये देशी हरभरा कमी प्रमाणात उपलब्ध असतो. त्यामुळं सरकारला अपेक्षित असलेल्या पातळीवर आयात होणार नाही असं अभ्यासक सांगतायत. हे दोन घटक देखील हरभरा बाजाराला आधार देणारे ठरू शकतात. चौथा आणि महत्त्वाचा घटक आहे तो म्हणजे पिवळा वाटाण्याचे मर्यादित परिणाम. आता पिवळ्या वाटाण्याची भारतामध्ये आयात मोठ्या प्रमाणात झाली कारण सरकारनं आयात खुली केली होती. पिवळा वाटाणा काही प्रमाणात हरभऱ्याला पर्याय म्हणून वापरला जातो. परंतु पिवळ्या वाटाण्याची विक्रमी आयात होऊन देखील हरभरा बाजारावर तेवढा दबाव आलेला नाही आहे कारण हरभऱ्याचा पुरवठा कमी आहे. पिवळ्या वाटाण्याची यंदा विक्रमी 15 लाख टनांपर्यंत आयात झाल्याचं सांगितलं जातं आहे. एवढी आयात होऊन देखील हरभऱ्याच्या भावावर तेवढा दबाव आलेला नाही आहे. त्यामुळे पुढच्या काळात आयात वाढली तरी हरभरा भावामधील तेजी कायम राहू शकते. फक्त सरकारनं बाजारामध्ये हस्तक्षेप करायला नको, म्हणजेच वेगळे काही निर्णय घ्यायला नको. मग आता हरभरा बाजारामधली जी तेजी आहे ही तेजी नेमकी कोणत्या घटकांवर अवलंबून राहील याची चर्चा आपण केलेली आहे. आता या पुढच्या काळामध्ये कोणते घटक कसा परिणाम करतात त्यावरून दर अवलंबून असतील. आता हरभरा बाजारामध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात आणि त्याचा परिणाम दरावर कसा होतो याची माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचतच राहू. त्यासाठी आपल्या ॲग्रोनच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी लाईक आणि शेअर करायला विसरू नका.